म्हणून ना अमोल किर्तीकर आहेत, सुरत चव्हाण आपण पाहत असाल, हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात. पण जे मालक आहेत संजय माशेळकर, ते मिंदी गटात आहेत. मग त्यांना कोण विचारणार? त्यांना ईडी विचारणार आहे की नाही, अटक करणार आहे की नाही, की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे? आम्ही आता न्याय देवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे, नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल. ही एक गोष्ट झाली. पण जसं सुरत चव्हाण आहेत, रोहित पवार आहेत, अमोल किर्तीकर आहेत, तसं किशोरीताईंना हैराण केलं जात आहे, तसं वायकरजींना हैराण केलं जात आहे, राजन साळवीजींना हैराण केलं जात आहे, आणि सगळ्यांना हेच सांगितलं जात आहे की आमच्यात या, म्हणजे भाजपात या किंवा मिंदीकटात या, नाही तर तुम्हाला आत टाकू. ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे, आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये पण झालंय. 2019 साली शरद पवारांनी नक्की होणार ना, कारण परत ते सत्तेसाठी लढतायत. तिकडचे आपण पाहिलं असेल काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला, तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं? त्यांना फ्लाइंग किस दिली. प्यार की दुकान, मोहब्बत की दुकान. आणि एका बाजूनी तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते, नफरत निर्माण केली जाते. मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणं हे धक्कादायक आहे, आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणं, म्हणजे खरं तर राहुल गांधी मला वाटतं Z+ प्रोटेक्ट आहेत. त्यांच्याबरोबर जर असं व्हायला लागलं तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही, खास करून आसाममध्ये आहे की नाही, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. 2019 साली शरद पवारांना देखील नोटीस आली होती, आणि त्यावेळेस अजित पवारांच्या अश्रू अनावर झाले होते, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सहानुभूती देखील मिळाली होती. आता मोठ्या प्रमाणात देखील शक्ती प्रदर्शन केले जाते. स्वतः शरद पवार NCP मला वाटतं प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे, कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही, ही लढाई लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाली. ज्यांना कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे, लोकशाहीत विश्वास आहे, मी तुम्हाला सांगतोय की 2024 पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोक्यावर तर आपली लोकशाही संपली, निवडणुका होणार नाहीत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.